कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे, लोकांचा रोजगार बंद झालेला आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं शासन असलेली राज्य सरकार कामगारच्या हक्कावर आणि कायद्यावर हल्ला करीत आहेत. केंद्र सरकारने 44 कामगार कायद्याचे 4 कोड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसंच उत्तर प्रदेश सरकारने 4 कायदे वगळता 38 कामगार कायदे हे 3 वर्षासाठी निलंबित केलेले आहेत. मध्य प्रदेश सरकारने जवळपास सर्व कामगार कायद्यातून नव्या उद्योगांना सूट दिलेली आहे. तसेच महत्त्वाच्या 4 कायद्यामध्ये कामगार विरोधी बदल केलेले आहेत. त्याच्यापाठोपाठ गुजरात सरकार आणि कर्नाटक सरकारने कामगार कायदे निलंबित करण्याबद्दल विचार सुरू केलेला आहे. जवळपास 10 राज्य सरकारांनी 8 तासाचा कामाचा दिवस 12 तास केलेला आहे. एकापाठोपाठ कामगारांचे कायदेशीर अधिकार काढून घेतले जात आहेत. दुसऱ्या बाजूला कोविडच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनमुळे गोरगरीब कामगार, कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. स्थलांतरित कामगार उपाशी मरतात आहे. त्यांना त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी ओढ लागलेली आहे. त्यांना अन्न मिळत नाही, त्यांचं काम बंद आहे, त्यांच्याजवळ पैसा नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करणार असल्याचं सांगितलं. परंतु प्रत्यक्षामध्ये अर्थमंत्र्यांनी ज्यावेळेला हे याचा तपशील जाहीर केला त्यावेळेला 2 लाख कोटी रुपयेसुद्धा जनतेला दिलासा मिळणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. प्रत्यक्षामध्ये रोजगार गमावलेल्या, उत्पन्न बंद झालेल्या कष्टकऱ्यांना, गोरगरिबांना कुठलीही मदत मिळत नाही आहे. आणि म्हणून केंद्र सरकार कामगारच्या कायद्यावर हल्ले करत आहे, हक्कावर हल्ले करत आहे आणि त्याचबरोबर जनतेला कुठल्याही प्रकारचा दिलासा दिला जात नाही याचा निषेध म्हणून देशातील सर्व कामगार संघटनांनी एकत्रित येऊन 22 मे रोजी निषेध दिवस पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दिवशी कामगार संघटनांचे नेते उपोषण करतील, कार्यकर्ते उपोषण करतील, त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी आणि जिथे राहतात त्या ठिकाणी निदर्शनं केली जातील आणि देशातील आणि राज्यातील सर्व कामगार संघटना, नोंदित कामगार युनियन ह्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून कामगार कायद्यामध्ये केलेले बदल रद्द करण्याची मागणी करतील. त्याचबरोबर जनतेला थेट मदत मिळाली पाहिजे अशी मागणी करतील. मुख्य मागणी अशा आहेत की केंद्र आणि राज्य सरकारने कामगार कायद्यात केलेले बदल ताबडतोबीनं रद्द करावेत, कामाचे तास पूर्वीप्रमाणे 8 ठेवावेत, लॉकडाऊन काळाचं वेतन हजारो लाखो कामगारांना मिळालेलं नाही आहे, विशेषतः कंत्राटी कामगारांना मिळाले, त्यांना लॉकडाऊन काळाचं वेतन देण्याची व्यवस्था सरकारने करावी. त्याचबरोबर ज्या गरजूंना रेशन धान्य दुकानातून स्वस्त दरामध्ये अन्नधान्य देण्यात यावं, जे स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या राज्यामध्ये जायचं त्यांना जाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी आणि सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवलेला आहे तो निर्णय रद्द करावा अशा महत्त्वाच्या मागण्या घेऊन ह्या 22 मे रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. ह्या फक्त कामगार वर्गाच्या मागण्या नाही, ह्या सर्व जनतेच्या मागण्या आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे लोक उपाशी मरतात आहे, त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आहे. कामगार वर्ग आणि जनतेने ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, सहभागी व्हावं असं आवाहन सीटूसह सर्व कामगार संघटनांच्या वतीने आम्ही करत आहोत.